दरम्यान वर्धा जिल्ह्यातील या अर्भक प्रकरणात आतापर्यंत काय झालंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वर्ध्यात नवजात अर्भकाला दफन केल्याचं उघडकीस आलंय। वर्ध्यातील कदम हॉस्पिटल परिसरात पोलिसांनी शोधकार्य सुरू केले। या प्रकरणी कदम हॉस्पिटलच्या डॉक्टर रेखा कदम यांना अटक करण्यात आली आहे। आरवी गर्भपात प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे। जमिनीत गाडलेलं नवजात अर्भक मिळण्याची शक्यता या माध्यमातून निर्माण झाली आहे। हॉस्पिटल मागील गोबर गॅस मध्ये 13 कवट्या आणि 54 हाडे सापडून आली आहेत। आतापर्यंत 8 जणांचे गर्भपात झाल्याची रजिस्टर मध्ये नोंद करण्यात आली आहे। गोबर गॅस मध्ये अर्भक नष्ट करण्याची पद्धत ही बेकायदेशीर आहे। 4 ते 5 महिन्यांची अर्भके असण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। तर या ठिकाणी सोनोग्राफीसाठी डॉक्टरच्या सासूचा परवाना वापरण्यात येतोय।